अजित पवारांनी सीनियर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून स्थिरावले आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून अजित पवार काका म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी वारंवार गेल्याचे आपण पाहिले. ते तसे जाहीररित्या गेले होते आणि आशीर्वाद घेऊन परत आले. पण मागील 2 दिवसांपासून दादा आणि सिनियर पवारांची आशीर्वाद भेट पुन्हा एकदा गाजत आहे. 5व्यांदा उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असलेले अजित पवार शरद पवारांना सोडण्याची रिस्क उप राहण्यासाठीच घेतील हे महाराष्ट्रातल्या कुणालाही पटणारे नाही. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच मान्य करत आहेत की त्यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या 1 वर्षापासून मलाही चेकमेट करायचा प्रयत्न अनेक जण करत आहेत, पण त्यांचं स्वप्न काही साकार होत नाही. विरोधकांनी आपली बुद्धी कितीही पणाल लावली तरी जनतेच्या विश्वासाचं आणि पाठिंब्याचं बळ माझ्याकडे आहे, त्यामुळे विरोधकच सतत चितपट होत आहेत. म्हणजे एकूणच दादा मुख्यमंत्री होण्याच्या हालचाली सुरू आहेत, पण वारंवार शरद पवारांचे आशीर्वाद त्यांना घ्यावे लागत आहेत. याचा अर्थ दादांच्या मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार हीच मुख्य अट आहे का? आणि पवार हे थेट विरोध न करता वेगवेगळ्या ठिकाणी दादांना भेटही घेऊ देत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे हेच आपण आजच्या व्हिडिओतून बघूया. नमस्कार, द फिरस्ता या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, तसा अंदाजही कोणी सध्या लावू शकत नाही. कारण 2019च्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात जे जे घडले ते सर्वच कुणाच्या अंदाजापलीकडचे होते. भाजपा शिवसेना युतीचे सरकार स्थापन होईल ही खात्री असताना शिवसेनेनं 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद मागणे, मग युतीच तुटणे आणि नंतर फडणवीसांचा अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी, काही तासांचे हे सरकार कोसळणं आणि महाविकास आघाडी या नव्या तिहेरी मैत्रीचे सरकार येणे, 2.5 वर्ष अर्थमंत्री अजित पवारांच्या साथीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार सुरळीत चालले. पण मात्र अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप करत थेट शिवसेनेचे खंदे शिवसैनिक उद्धव ठाकरेंचे विश्वासूच थेट पक्षातून बाहेर पडले. सुरत व्हाया गुवाहाटी ते मुंबई असा प्रवास करून आलेल्या नव्या शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या एकनाथ शिंदेंना अचानक लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांना मात्र चाणक्य ठरवून उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली. मात्र पुढे ज्या अजित पवारांमुळे शिंदेंनी शिवसेना सोडल्याचे सांगितले तेच अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमधले दुसरे उपमुख्यमंत्री झाले. ट्रिपल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाला गती देईल असे भाषण करणारे शिंदे मात्र आता स्वतःच त्यांना चेकमेट केलं जात असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भर कार्यक्रमात खुर्चीवरील मुख्यमंत्र्यांचे नाव काढून अजित दादांना बसवत आहेत. हे सर्व योगायोगाने घडल्याचे कोणी म्हणू शकणार नाही, कारण दादा शहर पवारांना केवळ उपमुख्यमंत्री पदासाठी मुळीच सोडणार नाही. 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी राज्यातील सर्व वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर एक जाहिरात झळकली, राष्ट्रांमध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे. या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंचा फोटो होता. खाली एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1% जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2% पसंती असल्याचे दर्शविण्यात आले. जाहिरातीत कुठेही देवेंद्र फडणवीस दिसत नव्हते, ना भाजपचे कमळ हे चिन्ह होते. या जाहिरातीनंतर बऱ्याच चर्चा झाल्या, अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात प्रसिद्ध झाली, ज्यात नरेंद्र मोदी, अमित शहा, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या फोटोंसह महाराष्ट्राच्या चरणी माथा गरजा महाराष्ट्र माझा या टॅगलाईनसह शिंदे फडणवीसांचा फोटो होता. वरकमळ आणि शिवसेनेचे धनुष्यबाण देखील होते. पण सरकारवर पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्याची नामुष्की का ओढवली? हीच खरी सुरुवात ठरली शिंदेंचं महत्व कमी करण्याची आणि अजित पवारांच्या सरकारमधील प्रवेशाची.
कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे तसे आक्रमक। त्यांची आक्रमकता एवढी की थेट त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाच आव्हान दिले आणि ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले। मुख्यमंत्री पदावर असलेले एकनाथ शिंदे हे स्वतःला फडणवीसांपेक्षा मोठे समजायला लागले आणि त्यामुळेच राजकारणात पुढचा सर्व सारीपाट घडला। दुसरीकडे देशात पुन्हा एकदा भाजपचे अर्थात मोदी सरकार यावे यासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। तर मोदी पुन्हा येऊ नयेत यासाठी विरोधकांनी इंडिया नावाने मोट बांधली आहे। यात शरद पवारांचे स्थान महत्वाचे आहे। अशात अजित पवारांनी भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये प्रवेश केला, पण अचानक तर अजित पवारांनी प्रवेश केला नाही हे नक्की। यामागे बरीच मोठी दीर्घ चर्चा थेट केंद्रांशीच झाल्याचे सांगितले जाते, ज्यात केंद्राने दादांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिल्याचे देखील सांगण्यात येते। म्हणजे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पद हे अजित दादांसाठी मुख्यमंत्री पदाची शेवटची पायरी आहे असे समजावे लागेल। पण हे स्वप्न एवढ्या सहजतेने पूर्ण होईल असं तर महाराष्ट्राचं राजकारण मुळीच नाही। अजित पवार मुख्यमंत्री होणार हे उघड स्पष्ट असलं तरी ते अजूनही झालेले नाहीत हे वास्तव आहे। यामुळेच ते वारंवार काका शरद पवारांची भेट घेण्यासाठी दादांच्या भाषेत आशीर्वाद घेण्यासाठी जातात। पहिल्या वेळी ते त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांना घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी गेले, दुसऱ्या वेळी त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनाही आशीर्वाद मिळावा म्हणून गेले, आणि काल परवा ते एकटेच लपून छपून गाडीत झोपून चोरडिया नामक व्यक्तीच्या घरी गेले। तसे ते गेल्याचे दादांनी पूर्णतः फेटाळले आहे, पण पुढे आलेल्या व्हिडिओ मधून दिसणारी व्यक्ती मात्र हुबेहूब त्यांच्या सारखीच आहे। पण हा सर्व अट्टहास केवळ आणि केवळ शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठीच? शरद पवार त्यात प्रत्येक वेळी पुतण्याला भेटतात मात्र आशीर्वाद देत नसावेत हा प्रश्न तुमच्या प्रमाणेच आम्हालाही सतावतो। तिकडे दादा पवारांना भेटायला गेल्याचे वृत्त पुढे येताच काँग्रेसचे नवे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेट नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना शरद पवार आमच्यासोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल अशी अट घातल्याचे वक्तव्य केले। अजित दादा वारंवार का शरद पवार साहेबांना भेटतात? तर दोन पक्ष फुटल्यानंतर सुद्धा भाजपाची परिस्थिती सुधरत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना शरद पवारांच्या जे मॉस लीडर आहे त्यांच्या मागे जनाधार आहे अशा नेत्यांची मदत मिळाल्याशिवाय त्यांचा लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या मागे लागलेत। आणि दुसरं कारण असं आहे की नरेंद्र मोदीजींनी अट घातली या देशाच्या पंतप्रधानांनी, शरद पवार साहेब आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, अन्यथा तुम्हाला मुख्यमंत्री जे काही तुम्ही स्वप्न बळवून आहे ते काही पूर्ण होणार नाही अशीही माहिती समोर येते आहे। महाविकास आघाडीमधील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडूनच असे वक्तव्य येत असल्याने अनेक शंका येत आहेत। त्यातच शरद पवारांनी काल पत्रकार परिषदेत तशा सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत। देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच मोदी पुन्हा येतील, पण ते सुद्धा फडणवीसांप्रमाणेच सर्वोच्च पदापासून दूरच राहतील असे वक्तव्य करीत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पण जे बोलेल तेच करतील ते पवार कसले? एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्या आक्रमकपणे बाहेर पडलेल्या आमदारांविरोधात कारवाई केली तशी मात्र कुठलीच आक्रमकता सिनियर पवारांमध्ये दिसून येत नाही। काल तर त्यांनी त्यांच्याकडे शून्य आमदार असल्याचेही सांगितले। दुसरीकडे शरद पवार आम्ही जनतेच्या कोर्टातच जाणार असे नेहमीच सांगत आहेत। एकूणच येणाऱ्या या 2024 लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीतच काय ती ताकद दाखवायची ती दिसेल असा पवारांचा इशारा आहे। पण या सर्वांमध्ये देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री पदापासून लांब लांब जात आहेत हे मात्र कुणाच्याही नजरेतून सुटणारे नाही। अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास त्यावर शरद पवारांची काय भूमिका असते हे पाहण्यासाठी आहेच, पण दादांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी शरद पवारच जर अट असेल आणि त्यातही पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या सर्व शक्यता फेटाळल्या आणि तरी सुद्धा दादा मुख्यमंत्री झाल्यास नवल वाटायला नको। कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ?
कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा। असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी द फिरस्ताला सबस्क्राइब करा।